शिर्डीचे माजी सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास पवार यांच्या विरोधात कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करून त्यानंतर तिचा मृतदेह एका पडक्या विहिरीत फेकून दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. शन्न उर्फ आरती काळे असं या तरुणीचं नाव आहे. 2005 साली एका केसच्या तपासादरम्यान पाटील यांनी शिर्डीमध्ये शन्नोला पोलीस स्टेशन बाहेर बसवून ठेवलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह सापडला. सीआयडीकडे या प्रकरणाचा तपास सोपवल्यानंतर शन्नोच्या मृतदेहाचं पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये दुसऱ्यांदा पोस्टमॉर्टम करण्यात आलं. त्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झालाय. कोपरगाव जिल्हा न्यायालयात पाटील यांच्यावर खटला सुरू असून एका निष्पाप महिलेच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्यामुळे विधानसभेतही या प्रकरणाचे पडसाद उमटलेत.